नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी स्कूल लाईव्ह चर्चा सत्रामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या रविवारी आपण 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल माहिती घेतली. परीक्षेचा अभ्यासक्रम, अभ्यासक्रमातील घटक, अभ्यासक्रमाचे नियोजन इत्यादी गोष्टीचा आपण अभ्यास केला. दर रविवारप्रमाणे आजसुद्धा वी स्कूल तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलं आहे एक नवीन लाईव्ह सत्र. आजच्या लाईव्ह सत्रामध्ये आपण 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम, अभ्यासक्रमातील घटकांची ओळख, अभ्यास कसा करावा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या सत्राला सुरुवात करूयात. 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम बघत असताना या परीक्षेचे दोन भागात विभागणी केलेली दिसून येते, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि गणित या विषयाचे प्रश्न विचारले जातात. मराठी या विषयाचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी म्हणजेच एक प्रश्न हा 2 गुणांसाठी विचारला जातो. गणित या विषयाचे 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातात. असे पेपर 1 मध्ये 75 प्रश्न 150 गुणांसाठी असतात. पेपर 1 सोडवण्यासाठी 1 तास 30 मिनिटे वेळ म्हणजेच 1.5 तास पेपरसाठी वेळ असतो. पेपर 2 मध्ये विषय असतात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी. आत्ता इंग्रजीचे प्रश्न असतात 25 आणि गुण असतात 50, तर बुद्धिमत्ता चाचणीवर 100 गुणांसाठी 50 प्रश्न विचारले जातात. असे पेपर 2 चे 75 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले जातात. दुसऱ्या पेपरलासुद्धा 1.5 तासांचा वेळ असतो. प्रश्नांची काठिण्य पातळी बघूयात. संपूर्ण पेपरमध्ये सोप्या स्वरूपाचे 30% प्रश्न, मध्यम स्वरूपाचे 40% प्रश्न विचारले जातात आणि कठीण स्वरूपाचे 30% विचारले जातात. अशी प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी असते. आत्ता आपण 26 पेपरमधील विषयाबद्दल माहिती घेऊया. पेपर 1 मध्ये पहिला विषय आहे मराठी. मराठीमधील घटक. मराठी या विषयामधील पहिला घटक आहे आकलन. आकलनमध्ये उतारा दिलेला असेल व त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातील. तसेच कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातील. सुसंगत परिच्छेद यावर प्रश्न विचारले जातील. चौथा घटक आहे संवाद व त्यावर काही आधारित प्रश्न विचारले जातील. शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अशुद्ध शब्द, आलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, परिभाषिक शब्द इत्यादी गोष्टींचा अभ्यास यामध्ये केला जाईल. उदाहरणार्थ मराठीमध्ये आपल्याला काही शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दासाठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी किंवा एखाद्या समूहासाठी आपल्याला एखादा शब्द शोधून काढायचा आहे, तर त्यासाठी 4 पर्याय आपल्याला दिलेली असतील. विद्यार्थ्यांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करणं. बरेचदा व्यवस्थित प्रश्न न वाचल्यामुळे आपली उत्तरे चुकतात, तर त्यासाठी दिलेला प्रश्न नीट वाचल्यानंतरच त्याचे आकलन करून त्याला समजून मगच उत्तराचा पर्याय निवडणे हीच योग्य पद्धत आहे. गणिताचा अभ्यास करताना पहिला घटक आहे संख्याज्ञान. त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या व वास्तव संख्या या संख्यांचा अभ्यास करणे, तसेच परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, समसंख्या काय, मूळ संख्या, विषम संख्या, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त संख्या या गोष्टींचा सुद्धा संख्याज्ञानमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या, संख्या रेषा, तसेच
दुसरा घटक आहे संख्यावरील क्रिया. याच्यामध्ये विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या, मसावी, लसावी, वर्ग व वर्गमूळ, घन आणि घनमूळ, दशांश अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर, प्रमाण, चलन, सरासरी इत्यादी गोष्टींचा आपण गणितामध्ये अभ्यास करणार आहोत. तसेच इंग्रजी या विषयाचा अभ्यास करत असताना त्यातील पहिला घटक आहे वोकॅबलरी, त्यामधील उपघटक रायटिंग वर्ड्स युझिंग गिवन क्लू, रायटिंग कॉन्टेक्च्युअल मीनिंग ऑफ द वर्ड, अपोजिट अँड सिमिलर मीनिंग ऑफ द वर्ड्स, वर्ड फॉर्मेशन, होमोफोन्स, फ्रेजेस, रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्लू प्रोव्हाइडेड, गेसिंग द मीनिंग ऑफ द वर्ड्स, तसेच वर्ड पझल, लँग्वेज स्टडी, ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स इत्यादी घटक यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. बुद्धिमत्ता या घटकाचा अभ्यास करताना त्यातील घटक आहेत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, सांकेतिक भाषा, त्यातील उपघटक आहेत सूचनापालन, वर्णन व मजकूर, भाषाज्ञान, इंग्रजी अक्षरमाला, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. आता इथं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 50 प्रश्न असतात. प्रामुख्याने 50 प्रश्नामध्ये 50 ते 30% म्हणजेच 15 प्रश्न सोपे व 20 प्रश्न मध्यम स्वरूपाचे आणि 15 प्रश्न हे कठीण स्वरूपाचे असे एकूण 50 प्रश्न अशा पद्धतीने प्रश्नांची काठिण्य पातळी असते. आता या परीक्षेत जर पास व्हायचं असेल तर आपल्याला किती गुण लागतील बरं? तर बघा, पहिला पेपर हा 150 गुणांचा असतो, तसेच दुसरा पेपरसुद्धा हा 150 गुणांचा असतो. तर प्रत्येक पेपरला तुम्हाला 60 गुण मिळाले तरच पास म्हटले जाईल किंवा पात्र म्हटले जाईल. 150 पैकी प्रत्येक पेपरला 60 गुण मिळालेच पाहिजे. आता एखाद्या पेपरमध्ये तुम्हाला खूप गुण आहेत व समजा दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला कमी गुण आहेत. उदाहरणार्थ पेपर 1 मध्ये 150 पैकी तुम्हाला 130 गुण मिळाले आणि दुसऱ्या पेपरला 60 पेक्षा कमी गुण मिळाले, तर समजा 58 गुण मिळालेत तर तुम्ही पात्र मानले जाणार नाही, म्हणजेच पास मानले जाणार नाहीत, तुमचा मेरिट लिस्टसाठी विचार केला जाणार नाही. तर प्रत्येक पेपरमध्ये पास व्हायचं असेल किंवा पात्र व्हायचं असेल तर प्रत्येक विषयाला 150 पैकी 60 गुण मिळालेच पाहिजे. आत्ता दोन्ही पेपरमध्ये 60-60 गुण मिळाले म्हणजेच तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र होत नाहीत, तर शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यावं लागतं. म्हणजेच काय? तर 260 किंवा 270 पेक्षा जास्त गुण मिळाले तरच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये याल. जेव्हा आपण पेपरमधील घटकांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते की गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर जास्त प्रश्न विचारलेले गेले आहेत. जशी प्रश्नांची संख्या आहे 50-50 प्रश्न हे 100 मार्कांसाठी विचारले गेले आहेत. तर या घटकांचा सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास जर आपण केला तर यामध्ये जास्त गुण मिळण्याचे चान्सेस असतात. तर या घटकांचा सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला या परीक्षेमध्ये चांगले मार्कात उत्तीर्ण होता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्कॉलरशिपच्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी तुम्ही V-School या ॲपचा वापर करू शकता. या ॲपमध्ये तुम्ही संपूर्ण शालेय अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांचा परिपूर्ण आणि सखोल अभ्यास करू शकता आणि तेही विनाशुल्क. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन V-School ॲप डाउनलोड करा आणि शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा. चला तर मग भेटूयात पुढच्या रविवारी अशाच एका नवीन लाईव्ह चर्चासोबत. धन्यवाद.